जालना येथे आज महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेतर्फे आरटीईची रक्कम मिळण्यासाठी उपशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, तर लवकरच या निधीचे वितरण होणार असल्याचे उपशिक्षण अधिकारी बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. जालना येथे आज महाराष्ट्र इंग्रजी स्कूल संस्थाचालक संघटनेनं शैक्षणिक वर्ष 2017-18 50% रक्कम आणि 18-19 100% RTE 25% मोफत प्रवेशाची परिपूर्तता रक्कम मिळवण्यासाठी उपशिक्षण अधिकारी बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आलं. ही परताव्याची रक्कम देण्यासाठी शासनानं जालना जिल्ह्यातील 3,92,32,000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तरी सदरी रक्कम इंग्रजी शाळांना बँक खात्यावर त्वरित वर्ग करावी अशा मागणीचं निवेदन संघटनेच्या वतीनं देण्यात आलं आहे. तर ही रक्कम वर्ग न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. तर उपशिक्षण अधिकारी बाळासाहेब खरात यांनी संघटनेला ही रक्कम इंग्रजी शाळांच्या बँक खात्यावर अदा करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. या प्रसंगी मराठवाडा अध्यक्ष गजानन वाकळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पुंगळे, उपाध्यक्ष राजू तारे, संघटक रवींद्र दाणे, भोकरदन तालुका अध्यक्ष सोपान सपकाळ, जालना तालुका अध्यक्ष गणेश सुलताने, मंठा तालुका अध्यक्ष संजय चव्हाण, सुनील दानवे, ज्ञानेश्वर घुले यांच्यासह संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमल किशोर जोगदंडे, MCN न्यूज, भोकरदन.